नमस्कार, एनबीसी न्यूज मध्ये मी क्षितिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते. मराठा आरक्षण या मुद्द्यावर आज आपण याचिकाकर्ते जे आहेत विनोद पाटील यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. कारण आज जो आहे मराठा समाजाच्या सुनवाईचा, आरक्षणाच्या सुनवाईचा आज दिवस होता आणि आज पुन्हा तारीख पे तारीख जी आहे ही मिळते आहे. काय सांगाल? नमस्कार सर, आपलं खूप खूप स्वागत एनबीसी मध्ये. काय सांगाल, पुन्हा तारीख मी आलेली आहे, 25 जानेवारीला सुनावणी होणार आहे आणि सध्या तुर्तास जी आहे जी बंदी आहे ती उठवण्यात आलेली नाही, काय सांगाल? निश्चित मराठा समाजाच्या पदरी कायम निराशा पडत आलेली, तशीच घटना आज घडली. आज कुठल्या प्रकारची स्थगिती उठली नाही. खर तर माझ्या सारख्याला व संपूर्ण समाजाला एकच अपेक्षा होती की ज्या बेसिसवर मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली आहे हे आम्ही न्यायालयाला आज पटवून सांगू. अनेक अर्ज केल्यानंतर 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ गठीत झालं आणि त्यांची पहिली सुनावणी झाली, परंतु दुर्दैवाने न्यायालय आज कन्व्हिन्स झालेलं नाही, त्यामुळे स्थगिती उठलेली नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच रेंगाळलेले आहे, नौकर भरतीचा प्रश्न तसाच रेंगाळलेला आहे, त्यामुळे नैराश्य आलं असंच आज म्हणावं लागेल. नक्कीच मराठा आरक्षणाचा हा मुद्दा जो आहे 2014 पासून जे आहे चालू झालेला आहे आणि आरक्षणासाठी अनेक मोर्चे निघाले, मुकमोर्चे निघाले, तरी देखील जो आहे हा मुद्दा, त्यानंतर हा कोर्टात गेलेला मुद्दा आहे आणि याचा सर्वात जास्त फटका जो आहे स्थगितीचा कुठल्या म्हणजे मराठा समाजामध्ये विद्यार्थ्यांना, नोकरदार वर्गांना बसलेला आपण बघतोय. तर काय सांगाल यामध्ये, निर्णय जो येणं लवकर गरजेचा आहे, तर काय आपली भूमिका आहे, काय सांगाल? याच्यामध्ये न्यायालयाने जरी स्थगिती दिलेली असली तरी राज्य सरकारच्या हातामध्ये जे आहे विशेष बाब, विद्यार्थ्यांना फीज मध्ये सवलत, ह्या गोष्टी सहजपणे सरकार करू शकते. परंतु दुर्दैव आमचं की न्यायालयामध्ये स्थगिती उठत नाही, दुर्दैव आमचं सरकार सरकारच्या हातात असलेल्या गोष्टी करत नाही. यामुळे मराठा समाजाची मानसिकता खचलेली आहे, विद्यार्थी हवालदिन झालेला आहे, अनेक नैराश्याचं वातावरण आमच्या समोर आहे. परंतु शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही न्यायालयीन लढाई जरूर लढू. नक्कीच राज्य सरकारच्या हातात असून देखील आरक्षणावर कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही आहे, कोर्टात न्यायप्रविष्ट हे प्रकरण असून देखील. पण काय सांगाल की का बरं जे आहे सरकार जो आहे निर्णय घेऊ शकत नाहीये, यामागचं काही कारण? इच्छाशक्तीचा विषय आहे. राज्य सरकारची इच्छाशक्ती असली तर काही करणं शक्य आहे, परंतु इच्छाशक्ती नसल्यामुळे, तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे, वेगळ्या वेगळ्या विचारधाराचं सरकार असल्यामुळे एक मत होत नाहीये. मराठा आरक्षणाला गांभीर्याने घेतलं जात नाही, मराठा समाजाला गृहित धरलं जात आहे, यामुळे कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नाही, दुर्दैव आहे. नक्कीच शेवटचा एक छोटासा प्रश्न की सरकार जो आहे निर्णय देत नाही, तर सरकार सरकारच्या बद्दल तुम्ही पुढील भूमिका काय घेणार आहे? आंदोलन सरकारच्या विरोधात आमचं आंदोलन आहे, न्यायालयाच्या विरोधात आंदोलन नाहीये. सरकारने वेळोवेळी जर आमच्या उपाययोजना केल्या तर निश्चित आम्ही सरकारचं स्वागत देखील करू, परंतु सरकार गांभीर्याने आमच्याकडे घेत नाही, त्यामुळे आमचं आंदोलन सुरू राहील. येणाऱ्या काळात ते आंदोलन सरकार विरुद्ध होणार आहे, मराठा मोर्चा आंदोलन सातत्याने चालू आहे. कोरोनाच्या महामारीमुळे परिस्थितीचं भान ठेवून आम्ही तीव्रता वाढवली नव्हती, पण सरकारला जाग येत नसेल तर आम्ही आमची जीवाची पर्वा न करता तीव्र पद्धतीने आंदोलन करू. नक्कीच पुढील भूमिका काय असणार आहे आणखी, म्हणजे तीव्र आंदोलन असणार आहे, ठोक मोर्चा असणार आहे, मुकमोर्चा असणार आहे? न्यायालयीन लढाई चालत राहील आणि रस्त्यावरची लढाई देखील आता आमची सुरू होईल. नक्कीच धन्यवाद दिलेल्या माहिती करता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्यात. तर हे होते विनोद पाटील औरंगाबाद वरून आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जे आहे आज त्यांनी आपल्याला अतिशय महत्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत आणि याचप्रमाणे आपण अनेक जे चर्चासत्र घेऊया आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांच्याकडनं माहिती घेऊया. तुर्तास वेळ झाली इथे थांबण्याची, बघत राहा एनबीसी न्यूज. नमस्कार.